नमस्कार, DRU न्यूज मराठी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी जालिंदर साळवे। आजची विशेष खबर, शक्ती कायद्याला आणखी बळकटी येणार, विशेष न्यायालयाची स्थापना केली जाणार, त्या कायद्याअंतर्गत तरतूद, महिलांवरील होणारे अत्याचार रोखण्यासाठी राज्य शासनाने महिलांना संरक्षण देण्यासाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात दिशा कायद्याच्या धर्तीवर शक्ती विधेयकातील राज्यपालांनी सुचवलेल्या दुरुस्तीसह गुरुवारी हे विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आले। संयुक्त समितीच्या सुधारणा करून शक्ती विधेयक विधानसभेत मांडले होते। दोन्ही सभागृहाकडून शक्ती विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाल्यामुळे महिलांना सर्वाधिक संरक्षण देणारे महाराष्ट्र राज्य ठरले आहे। महिला व बालकावरील अत्याचार रोखण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने आणलेल्या या विधेयकाला अधिक बळ देण्यासाठी पीडित महिलांच्या सुनावणीसाठी राज्यात विशेष न्यायालय सुरू करण्याची नवीन तरतूद गुरुवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आली। हे विधेयक मांडताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की राज्यातील महिलांना सुरक्षा देण्याच्या हेतूने राज्य सरकारने हे विधेयक शक्ती विधेयक या आधीच मंजूर केले होते, परंतु विधेयकाला पोषक सुविधा देणे आवश्यक होते, त्याप्रमाणे आता हे विधेयक मंजूर होऊन त्यामध्ये विशेष न्यायालयाची स्थापना करून हे विधेयक पारित करण्यात आले। अशाच प्रकारच्या चालू घडामोडी व जगभरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा DRU न्यूज मराठी। DRU न्यूज मराठीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। धन्यवाद।